नमस्कार, सुवर्णा सुईंग चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण 6 कळी परकरची कटिंग आणि शिलाई अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे बघणार आहोत. साडी पेटीकोट शिवण्यासाठी आपल्याला उंची आणि सीट घेर ही दोनच मापं लागणार आहेत. इथे मी 2 मीटर कपडा घेतला आहे. परकरच्या कटिंगसाठी कपड्याची कशी घडी घालायची हे मी या पेपरवर समजावून सांगते. हा आपला 2 मीटर कपडा आहे, त्याची अशी उभ्यामध्ये आधी अर्धी घडी घालून घ्यायची. या बाजूला कपड्याचे काठ येतील. यानंतर कपड्याची अशी अजून एक घडी घालायची, म्हणजे आपला कपडा 4 पदरी होईल. कपड्याची काठाची बाजू आपल्याकडे ठेवायची. तर आता या बाजूला मी कपड्याचे काठ ठेवलेत, इकडे घडी आहे आणि या बाजूला सुद्धा कपड्याची घडी आली आहे. आता या 4 पदरी घडीचा काठाकडचा संपूर्ण 2.5 इंचाचा भाग आपण परकरची झालर म्हणून वापरणार आहोत. मला तयार झालर 2 इंच पाहिजे म्हणून मी इथे 2.5 इंच घेतलं आहे. खालच्या बाजूला काठ येत असल्यामुळे खाली शिवण्याची गरज नाही, वरती 1/2 इंच फक्त मार्जिनसाठी घेतलं आहे. 2.5 इंचावर अशा समांतर खुणा करून हा संपूर्ण 2.5 इंचाचा पट्टा कापून घ्यायचा. यानंतर आपल्याला परकरच्या नेफापट्टीसाठी सुद्धा कापड पाहिजे. तर या 2 ओपन बाजू आहेत, इथून मी नेफापट्टीसाठी 5 इंच कपडा काढणार आहे. सगळ्या मापांसाठी नेफापट्टी 5 इंचच काढायची, म्हणजे ती 2 ते 2.25 इंच तयार होते. कितीही मोठ्या साईजच्या नेफापट्टीसाठी हे कापड पुरेसं होईल. आपण जसं पेपरवर कापलं आहे तशाच पद्धतीने मी एका बाजूला 2.5 इंचावर समांतर खुणा करून घेते आणि झालरसाठी हा कडेचा पट्टा कापून घेते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला न विसरता लाईक करा आणि मैत्रिणींसोबत शेअर करा. यानंतर इकडे आपण नेफापट्टीसाठी 5 इंचाचा कपडा काढायचा आहे. नेफापट्टी डबल येणार आहे, त्यामुळे खाली आणि वरती शिवण्यात थोडं जाईल आणि हे कापड दुहेरी होऊन 2 ते 2.25 इंचाची आपल्याला तयार नेफापट्टी मिळेल. इथे आपली परकरची उंची 35 इंच आणि सीट घेर 44 इंच आहे. ही नेफापट्टी मी आता मापाप्रमाणे कापून घेणार आहे. या दोन्ही पट्ट्या मी एकेरी करून एकावर एक ठेवून घेतल्या. इथं आपला सीट घेर 44 इंच आहे, तर त्याच्याबरोबर 1/2 म्हणजे 22 इंच इतकी आपल्याला पट्टी काढायची आहे. मागच्या बाजूची नेफापट्टी 22 इंच आणि पुढच्या बाजूची सुद्धा 22 इंच आणि त्यात शिलाई मार्जिन म्हणून 1 इंच मिळवायचा. तर आपल्या सीट घेऱ्याच्या 1/2 अधिक 1 इंच अशा 2 नेफापट्ट्या आपण इथे काढून घेतल्या. आता ही जी आपली तयार नेफापट्टी आहे तिची आपण 4 पदरी घडी घालायची आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आधी 1 आणि त्यानंतर अजून 1 अशी आपण 2 त्याची घडी घातली. आता हे जे आपलं उरलेलं कापड आहे त्याच्या एका बाजूला मी ही 4 पदरी घडी ठेवली आणि 1 खूण केली आणि त्याच्यापुढे 1/2 इंच मार्जिनसाठी घेतलं. आता इकडे ज्या बाजूला घडी ठेवली होती त्याच्या विरुद्ध बाजूला, म्हणजे कपड्याच्या सुट्ट्या भागाकडे सुद्धा 1 ही ठेवून घ्यायची आणि त्याच्या बाहेरसुद्धा 1/2 इंच मार्जिन घ्यायचं. आणि हे दोन्ही बाहेरच्या बाजूचे पॉईंट टेप ठेवून अगदी सरळ रेषेत जोडून घ्यायचे. याच्या आधी इथं आपल्याला परकरची उंची टाकायची होती. आता आपली परकरची जितकी उंची असेल तिच्यातून नेफापट्टीचे 2 इंच आणि झालरचे 2 इंच असे 4 इंच कमी करायचे आणि त्यात शिलाई मार्जिन म्हणून 1 इंच मिळवायचं. तर एकूण 35 इंच उंचीपैकी 4 इंच वजा करून 31 राहिलं आणि त्यात मार्जिनचा 1 इंच मिळवून 32 इंच झालं. तर इथं आधी उंची टाकून घ्यायची आणि त्यानंतर कपड्याच्या दोन्ही बाजूला नेफापट्टीची 4 पदरी घडी घालून ती मापं टाकायची. आता या मधल्या तिरप्या रेषेवर आपण कपडा कापून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्या कपड्याच्या 6 कळ्या तयार झाल्या. या 2 मधल्या कळ्या आहेत त्या घडीच्या कपड्यावर येतात आणि इकडच्या सुट्ट्या कपड्यावर 4 कळ्या येतात. आता या सगळ्या कळ्यांची सरळ बाजू एकावर एक येईल अशा पद्धतीने या कळ्या एकमेकांवर ठेवून घ्यायच्या. कपड्याच्या सरळ बाजूला कळीची उंची 32 इंच आहे, तर या तिरक्या बाजूला सुद्धा बरोबर 32 इंचावर खूण करून घ्यायची. आता कळीच्या मध्यापासून ते या खुणेपर्यंत तिरकं कापून घ्यायचं. यानंतर कळ्या एकमेकींना कशा जोडायच्या ते बघूया. ही मधली घडीवर कापलेली कळी आहे, तिच्या या तिरक्या बाजूला या घडीवरच्या कळीची सरळ बाजू ठेवायची, म्हणजेच कळ्या जोडताना तिरक्या बाजू एकमेकांना शिवायच्या नाहीत, तर मधल्या कळीच्या तिरक्या बाजूवर कडेच्या कळीची सरळ बाजू ठेवून शिवायचं.
अशाच पद्धतीने दोन्ही कळ्या दोन बाजूला जोडून घ्यायच्या। अशाच सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवायला शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, समोर येणारं बेल बटन दाबा आणि त्यानंतर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। मी तीनही कळ्या एकमेकींना मशीनवर जोडून घेतल्यात। खालच्या बाजूला हे थोडं वर खाली होतं ते व्यवस्थित कापून घ्यायचं। अशाच पद्धतीने मी उरलेल्या तीन कळ्यासुद्धा एकमेकींना जोडून आणि खालून ॲडजस्ट करून घेणार आहे। कळ्या जोडताना नेहमी डबल शिलाई मारा किंवा दापटीप मारून घ्या। परकरचा मागचा आणि पुढचा दोन्ही भाग तयार आहेत। आता हे दोन्ही भाग व्यवस्थित एकमेकावर ठेवायचे आणि त्याच्या एका बाजूला संपूर्ण शिलाई मारून घ्यायची। इथं सुद्धा मी डबल शिलाई मारणार आहे। याच्यावर मी नंतर अजून एक शिलाई मारणार आहे। आता ही एक बाजू तर आपण संपूर्ण जोडली, पण दुसऱ्या बाजूला शिवताना वरच्या बाजूला 4 ते 4.5 इंच कपडा सोडून मग शिलाई मारायला सुरुवात करायची। टिप मारताना सुरुवातीला लॉक करून मग सुरुवात करायची। इथं मी साधारण 1/2 इंच मार्जिन सोडून आतमध्ये शिलाई मारणार आहे। परकरला खालच्या बाजूला आपण झालर लावणार आहोत, त्याच्यामुळे आता कपड्याच्या खालच्या बाजूला सुद्धा 2-3 इंच सोडून वरतीच शिलाई लॉक करायची, म्हणजे झालर जोडताना हे दोन पदर आपल्याला सुट्टे मिळतील। ही शिलाई सुद्धा डबल मारून घ्या। परकरचा कपडा जर सॅटिनचा धागे निघणारा असेल तर सगळ्या शिलायांच्या बाहेर ओव्हरलॉक करून घ्या। आता वरती हा जो 4 इंचाचा भाग आपण ओपन सोडला होता, तिथं या शिलाईला असं दोन बाजूला चिरून घ्या आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे जे उरलेलं कापड आहे ते दोन्ही बाजूला दोनदा फोल्ड करून शिवून घ्या। आपण ड्रेसच्या साईडचे कट किंवा स्लिट जशा पद्धतीने शिवतो तशाच पद्धतीने हे शिवून घ्यायचे। आता इथे मी हे असंच मोकळं ठेवणार आहे, पण तुमची साडी जर खूप पारदर्शक असेल तर त्यातून ही स्लिट दिसू नये म्हणून तुम्ही या ठिकाणी झिपसुद्धा लावू शकता। आता इथे आपल्याला नेफा जोडायचा आहे। नेफ्यासाठी आपण या ज्या दोन पट्ट्या काढल्या होत्या त्याआधी एकमेकाला जोडून घ्यायच्या। या पट्टीच्या एका बाजूला दोनदा दुमड घालून शिलाई मारायची। या पट्टीच्या संपूर्ण एका बाजूला 1/2 इंचापेक्षा थोडा जास्त आत दुमडून एक टिप मारून घ्या। यानंतर आपण शिवलेला परकर घ्यायचा आहे। ही परकरची सरळ बाजू आहे। नेफापट्टीच्या दुसऱ्या कडेला सुद्धा मी 2 वेळा दुमडून शिलाई मारून घेते। या सरळ कपड्यावर ही नेफापट्टी उलट ठेवायची आणि 1/2 इंचापेक्षा थोडं जास्त मार्जिन सोडत शिलाई मारून घ्यायची। संपूर्ण गोलावर समान मार्जिन सोडत ही पट्टी जोडून घ्या। पट्टी शिवत शेवटी आल्यानंतर ही पट्टी थोडी एक्स्ट्रा बाकी राहिली आहे, ती मी फोल्ड करून मग शिलाई मारते आणि आतमध्ये जी पट्टी फोल्ड केली आहे तिला सुद्धा शिवून घ्यायचं। आता ही नेफापट्टी आपल्याला आतल्या बाजूला दुमडून घ्यायची आहे। तर हा मार्जिनचा कपडा आतल्या बाजूला जाईल अशा प्रकारे ठेवा आणि त्याच्यावर ही पट्टी दुमडून टिप मारून घ्या। नेफापट्टी जोडून झाल्यानंतर आपण परकरची झालर लावणार आहोत। झालरची पट्टी आपण काठाकडच्या बाजूने काढली होती त्यामुळे तिला खाली दुमड घालण्याची गरज नाही आहे। या दोन पट्ट्या निघाल्यात त्याआधी एकमेकांना जोडून घ्यायच्या आणि मधला जोड फोडून किंवा चिरून घ्यायचा। इकडे कळ्या जोडताना आपण खालच्या बाजूला 3 इंच मोकळं सोडलं होतं तो भाग मी सरळ ठेवला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला पाहिजे तशा दाट किंवा विरळ चुण्या घेत ही झालर जोडून घ्यायची। मी इथं संपूर्ण झालर जोडून घेतली आहे। यानंतर हा मार्जिनचा कपडा खालच्या बाजूला ठेवून या झालरला दापटीप मारून घ्यायची। आता फक्त हा कडेचा मोकळा भाग आहे त्याला डबल शिलाई मारून घ्यायची आणि आपला परकर तयार होईल। कोणत्याही मापाच्या कटोरी ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची हा व्हिडिओ तुम्ही आत्ता स्क्रीनवर क्लिक करून बघू शकता।
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.